सातारा पोलिसांनी पाच गुन्हे उघडकीस आणलेत या प्रकरणी पाच जणांना ताब्यातही घेण्यात आलंय त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या विशेष पथकानं वडूज पुसे सावळी मसूर इथं तीन दरोडे आणि दोन घरफोडींच्या गुन्ह्यांचा तपास करत कर्जत जिल्हा अहमदनगर इथं ता आष्टी तालुका बीड इथून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आलं संशयित आरोपींची पाच ठिकाणच्या दरोडे आणि घरफोडी संदर्भात गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली या संशयितांकडून याच प्रकरणात आणखीन काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली आहे एबी न्यूज मराठीसाठी अजित सोनवणे सातारा